उल्हासनगर मधील खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादीने गांधीगिरी आंदोलन केले. यावेळी खड्डेमय रस्त्यातून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. शहरात सर्वत्र खंड्याचं साम्राज्य पसरलं असून या प्रश्नी महापालिकेविरोधात आंदोलन करण्यात आलं. बीडमध्ये मणिपूर घटनेचा निषेध नोंदवत DYFI संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. भाजप सरकार याकडे दुर्लक्ष करून हुकुमशहासारखं वागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राज्यातील निवासी आश्रमशाळांना अनुदान मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. बीडमध्ये शाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरीही अनुदानाची रक्कम मिळत नाहीये, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोषण आणि गणवेशांचा प्रश्न उपस्थित झालाय. राज्यातील 977 निवासी शाळा अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय. उद्यापासून आराम करा. आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. बार्शी तालुक्यातील यावली जिल्हा परिषदेच्या शाळेत अवघे 2 शिक्षक असून 112 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेतील 2 शिक्षकांची बदली झाल्यानंतर अद्याप दुसरे शिक्षक रुजू झालेले आहेत. MPSC उमेदवारांकडून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. MPSC गट ब मुख्य परीक्षा 2020 निकालात मराठा उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप 65 उमेदवारांनी केलाय. पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात 585 पदांचा निकाल जाहीर करून उर्वरित 65 मराठा उमेदवारांचा निकाल घोषित करण्यात आला नाही, त्यामुळे मराठा उमेदवारांवर अन्याय झाला असून सरकारने लवकर दखल घ्यावी, नाहीतर आमरण उपोषण करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. साताऱ्यात व्हेटरनरी सायन्स डिप्लोमा विधेयकाविरोधात पशुवैद्यकीय पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. 10वीनंतरचा डिप्लोमा बंद करून तो आता 12वीनंतर सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिवेशनात विधेयक मांडण्यात आलं, मात्र याला विद्यार्थ्यांनी विरोध केला. विकासाचा ध्यास म्हणजे